तर नमस्कार भावांनो, प्रज्वल ग्राफिक्स परत तुमच्या सेवेत आलेले आहेत नवीन बॅनर घेऊन। तर नक्कीच तुम्हाला बॅनर आवडेल भावांनो, व्हिडिओ पूर्ण बघा। मटेरियल एकदम कडक दिलेलं आहे आणि मध्ये मध्ये एकदम जबरदस्त टिप दिलेले आहेत भावांनो। लास्ट स्टेजच्यात पण आपली व्हिडिओ एकदम जबरदस्त झाली क्रॉपिंगची। माझे डायरेक्ट मी फोटो क्रॉप करून घेतले, तुम्ही पण फोटो डायरेक्ट क्रॉप करून घ्या आणि खाली फोटो रफ करायचे तर इरेझर टूल यूज करा। तर आपण करूया आता व्हिडिओला सुरुवात, न टाईम वेस्ट करता तर व्हिडिओ बघा शेवटपर्यंत आणि नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर करा सुरुवात। तर भावांनो, सर्वात आधी तुम्हाला 6x8ची साईज घ्यायची, 6x8ची साईज घ्यायची, 6 विड्थ आणि 8 हाईट घ्यायचे, इंचेसमध्ये ठेवायचं आहे, ठीक आहे भावांनो। आणि रिझोल्यूशन 400 करून आपल्याला क्रिएट करायचं, क्रिएट झालं असं तुमच्यासमोर बॅकग्राऊंड येईल, ठीक आहे। आता सर्वात आधी भावांनो तुम्हाला एकदम जबरदस्त बॅकग्राऊंड बनवून दिले, एकदम जबरदस्त, एकदम जबरदस्त काय एकदम। आणि जे फोन एडिटर आहेत ते पण यूज करू शकतात, ते पण बघू शकतात व्हिडिओ पूर्ण, म्हणजे सीन कसं आहे त्यांना यातलं मटेरियल घेता येईल, ठीक आहे। तर भावांनो तुम्हाला मी ते दिलेलं आहे, ते तुम्हाला उघडायचं आहे। ते पहिला बॅकग्राऊंड तुम्ही उघडलं, ठीक आहे भावांनो। बॅकग्राऊंड बघा आणि मला फक्त भावा कमेंटमध्ये सांगा बॅकग्राऊंड कसा आहे। आवडलं तर ठीक आहे भावांनो, नाहीतर लाईक करू नका, ठीक आहे। एवढी जबरदस्त झाले बॅकग्राऊंड, एकदम मेहनतीने बनवलं आहे बॅकग्राऊंड, ठीक आहे। बॅकग्राऊंड झालं तुमचं भावांनो। आता नंतर तुम्हाला भावांनो तुम्हाला जे दोन, आता कसं बघा ह्या बॅनरमध्ये कसं करायचं आहे, तुम्हाला दोन फोटो ॲड करायचे, ठीक आहे। एक मागचा मोठा फोटो, मग भले तुम्ही तो कसा पण ॲड करा त्याचा काही विषय नाही, तुम्ही मागे कुठला पण फोटो ॲड करा, पण पुढे जो फोटो ॲड करणार तो फोटो आपल्याला छोटा फोटो ॲड करायचा। सर्वात आधी मी मोठा फोटो माझा ॲड करून घेतो, तर त्या भावाने आपल्याला हा फोटो पाठवला, आपण फोटो इथे ॲड करून घेतला, ठीक आहे। आणि जो मागचा फोटो तो तुम्हाला आपल्याला ठेवायचा ब्लॅक अँड व्हाईट, ठीक आहे भावांनो। तर मी आधी हा फोटो एकदम प्रॉपरली माझ्या अंदाजाने एकदम इज्जत ॲडजस्ट करून घेतो, ठीक आहे। आणि जे मला ती नको आहे तर ते मी ॲड करून घेतले, मी तुम्ही काढून टाकतो, ठीक आहे। आता फोटो मी प्रॉपर ॲडजस्ट केला एकदम सेंटरला। आता ह्या फोटोला मार्क करायचं ब्लॅक अँड व्हाईट, मग त्या फोटोवरती क्लिक, त्या इथे आपल्या खाली एक गोल बटन त्याच्यावरती क्लिक करायचं आणि ब्लॅक अँड व्हाईटवर दाबायचं आपल्याला। मग तुम्ही बोलणार भावा सर्व ब्लॅक अँड व्हाईट झाले, थांब भावा, मग त्यांना तुम्हाला राईट क्लिक करायचं त्याच्यावरती आणि क्रिएट क्लिपिंग मास्क करायचं, काय बोलताय। आणि त्या फो क्लिअरचा आणि आपल्या फोटोचा एक ग्रुप बनवून ठेवायचा, म्हणजे मूव करताना आपल्याला काय डिस्टर्ब नाही होणार। झालं विषय एंड। आता तुम्हाला दुसरा पुढचा फोटो ॲड करायचा आहे। आता पुढचा फोटो भावानं मी ते ॲड करून घेतो, कसं मी आधीच क्रॉप आणि रफ करून ठेवलं आहे भावानं माझ्या अंदाजाने, तुम्ही पण करून ठेवू शकता किंवा नंतर ॲड करून करू शकता। आणि याला मी थोडंसं ड्रॉप शॅडो मारला आहे ब्लेंडिंग ऑप्शनमध्ये जाऊन, ठीक आहे। आता मी हा फोटो ते ॲडजस्ट करून घेतला आहे, आपल्याप्रमाणे ॲडजस्ट करायचा भावानं, ठीक आहे। तुम्हाला जसं पाहिजे तसं ॲडजस्ट करू शकता, ठीक आहे। आता मी माझ्या पद्धतीने मला जसं वाटतं तसं मी हळूहळू ॲडजस्ट करणार। आता थोडे चेंजेस वाटतील थोडे पुढे चेंजेस करेन, ठीक आहे। फोटो ॲडजस्ट करून घेतला आहे, झालं आहे काम। आता भावानो ह्यात आपण जरा युनिक क्रिएटिविटी केली आहे। आता तुम्हाला ना मी ह्यात एक प्लेट दिल्या बनवून, आणि ती प्लेट भावानो आता तुम्ही बोलणार कुठून उचलला, नाही भावानो ते फोटो आपण एकदम प्रॉपरली तयार केली आहे, ती प्लेट इज्जत आहे त्या प्लेटला भावानो, ते प्लेट आपण तयार केली, ती प्लेट तुम्हाला तिथे फक्त ॲड करायची। फोटो ॲडजस्ट करून झाला आहे माझा, तर मी तुम्हाला प्लेट ॲड करून दाखवतो। आता मी प्लेट ॲड करून दाखवतो, बघा प्लेट ॲड केली आहे भावानो, ठीक आहे भावानो। आता बोला प्लेट कशी आहे फक्त मला सांगा, ते साईडची त्याची एजेस वगैरे, नाही तुम्ही बोलणार काय यायला काय, तू बी डायरेक्ट उचलून टाकलायस भावा। नाही एकदम कडक बनवली आपण प्लेट बीट याच्यात, एकदम मस्त बनवली, ठीक आहे। आणि आता प्लेट बनवल्यानंतर ना इथे प्लेट ॲड केली आहे मी, ठीक आहे। आता भावानो ती प्लेट वगैरे इथून काढून टाकतो मी। आता आपली ते ॲड करायचं टेक्स्ट, टेक्स्ट एकदम जबरदस्त आपण आहे, टेक्स्टला कसा इफेक्ट मारायचा काय करायचं ते पण आपण याच्यात सांगितलं आहे। आता टेक्स्टची मी PNG ऑलरेडी बनवून ठेवली आहे, टेक्स्ट मी घेतो इथून, टेक्स्टची PNG माझी या फाईलमध्ये। आता मी इथे शुभेच्छुकची प्लेट ॲड करून घेतो, म्हणजे कसं नंतर त्रास नको जास्त। शुभेच्छुक प्लेट ॲड करून गेले, शुभेच्छुकच्या प्लेटला तुम्हाला आपण डायरेक्ट शुभेच्छुकचं हे पण दिले काय, तुम्हाला टाईप करायची पण गरज नाही। आता मी थोडीशी तो वर ॲडजस्ट करतो, आधी बघा आपल्या बॅनर छापायचं आहे तर परफेक्ट साईजमध्ये करायचं। आता मला हा प्रॉपर तिथे थोडंसं वाटत होतं मला कट करूसं, तर मी खालून इथून थोडंसं आता थोडंसं वर ॲडजस्ट करतो आणि उरलेला भाग क्रॉप याच्यात जाऊन मी काढून टाकतो, ठीक आहे। आता मी याच्यातलं उरलेल्या भागातलं सर्व काढून टाकलं आहे, आता मला जेवढं पाहिजे तेवढंच ठेवलं आहे मी। आता मोठ्यावरती जाऊन थोडीशी प्लेट खाली घेऊन आणि नंतर ना आपल्याला अजून एक आहे ते शेवटला सांगतो, ठीक आहे। आता ही ॲडजस्ट करून घेतलं, ठीक आहे। आता आपल्याला ॲड करायचं आहे टेक्स्ट आपलं, ठीक आहे। टेक्स्ट ॲड करून घेऊया आपण, आपल्याला जे दिलेली ती फाईल उघडायची, ओपन करायची आहे। झिप फाईलचं पासवर्ड आपण एकाच ठेवला आहे भावांनो, नाही तर म्हणणार याच्यात दुसरा पार्ट आहे काय, नाही एकाचच ठेवलं आहे, फक्त ठेवायला लागते हो, समजून घ्या ठेवायला लागते। आणि कसं ठेवलं नाही तर कसं काय होणार समजून घ्या आता तुम्हीच काय विषय कसा आहे। आणि आता आम्ही तो ओपन करतो टेक्स्टची PNG, टेक्स्टची PNG तो ओपन करूया आणि टेक्स्टचा इफेक्ट पण जबरदस्त दाखवला आपण याच्यात, तुम्ही बघा फक्त आणि कसं झालं आहे मला सांगा। आणि कसा विषय आहे काय PNG तुम्हाला देऊ शकत नाही मी, थोडं समजून घ्या। आणि
तुमच्या पद्धतीने सर्व भेटते तुम्हाला, करून घ्या. आणि आता मी इथे टेक्स्ट फ्लॅगमध्ये जरा ॲड करून घेतो. आणि ह्या पद तुम्ही म्हणणार सर्व करूनच ठेवला आहेस तू, फोटो वगैरे क्रॉप केला आहेस, काय शिकवला आहेस? सर्व शिकवणार भावानू स्टेप बाय स्टेप, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. फोटोग्राफिंग शिकवली आहे म्हणून डायरेक्ट आपण याच्यात फोटो ॲड केला आहे, म्हणून आपण काय शिकवलं आणि डायरेक्ट ॲड केलं याच्यात. आता राहिला विषय टेक्स्टचा, टेक्स्टचं पण शिकू, पण आता आता मी PNG तयार केली आहे म्हणून मी आता मी डायरेक्ट PNG लावणार आहे, म्हणजे जास्त कष्ट घेणार नाही व्हिडिओमध्ये. फक्त माझा हेतू तुम्हाला शिकले पाहिजे, क्रिएटिव्हिटी आली पाहिजे, म्हणून त्यात तुम्हाला दाखवले मी, ठीक आहे? आता मी डायरेक्ट ह्याच्यात म्हणजे माझी PNG ॲड करून घेतो. आत्ता भावानू आपल्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवणार आहे कसं काय करायचं, ठीक आहे? आधी मी सर्व लेअर लॉक करून घेतो, म्हणजे कसं मला टेक्स्ट इफेक्ट देताना काही गडबड नाही पाहिजे. आता मी सर्व लेअर लॉक करून घेतलं, आता मी घेतो माझी टेक्स्ट PNG एकदम प्रॉपरली एकदम त्या प्लेटवरती, ठीक आहे? आता घेवायची टेक्स्ट PNG. आता ग्रुप लॉक केला आहे आपण, जावायचं टेक्स्ट PNGवरती, ठीक आहे? टेक्स्ट PNGवरती क्लिक करायचं भावानू, थोडंसं प्रॉपर ॲडजस्ट करते, त्या प्लेटमध्ये बरोबर प्रॉपर बसली पाहिजे, तुमचं नाव जे असेल त्या पद्धतीने बसलं पाहिजे, ठीक आहे? तर मी प्रॉपर इथे ॲडजस्ट करून घेतलं आहे. ओके डन. आता भावानू इफेक्ट, आता त्या नावावरती आपल्याला करायचं आहे क्लिक, आणि ते लेअर प्लस बटन दिसायला खाली तुम्हाला ते लेअर दाबायचं, आणि आता आपल्याला ते लेअरवरती क्लिक करायचं, ठीक आहे? एकदम जबरदस्त आहे भावानू, आता तुम्ही बघा फक्त तिथे लेअरवरती क्लिक करायचं आहे. प्लेसवरती आपलं लेअर क्लिअर क्लिक, आता रेडवरती राईट क्लिक करायचं, क्रिएट क्लिपिंग मास्क करायचं. क्रिएट क्लिपिंग मास्क केल्यानंतर भावानू इथे ब्रश टूल उचलायचा, आपला ब्रश उचलायचा आहे, थोडी साईज वाढून घ्यायची आहे, ठीक आहे? कॅप्सलॉक हे आपलं बस कॅप्सलॉक तुमचं बंद आहे का बघायचं आहे, आता इथे तुम्हाला ब्रश दिसणार नाही, लेजरांना प्रॉब्लेम होतो आहे वाटते, फोटोशॉपमध्ये प्रॉब्लेम आहे, कॅप्सलॉक चालू असते आपलं. आता भावानू पहिला सर्वात आधी ना इथे बघायचं कसं काय मॅच होतं, ठीक आहे? आता मी आधी लाल कलर मारून घेतो इथे, कारण की बॅकग्राऊंडला जर असं मिक्स झालं पाहिजे, मग लाल मॅरी शायनिंगसाठी मारणार, ठीक आहे? लाल झालं, आता मी थोडंसं ब्राऊनिश कलर घेतो. ब्राऊनिश कलर घेतल्यानंतर भावानू असं थोडंसं कोपऱ्यात मारायचं, थोडंसं असं. आता मला थोडीशी परत काहीतरी गडबड वाटायला जरा, म्हणजे असं मॅच वाटणं झाले, परत पूर्ण हे करतो, परत मी परत लाल मारणार. आता मला माझ्या पद्धतीने ॲडजस्ट करायचं म्हणलं, मी बरोबर एकदम प्रॉपर जोपर्यंत ॲडजस्ट होईल तोपर्यंत करणार मी. आणि थोडंसं लाईट थोडंसं डार्क ब्राऊन घेणार, ह्या साईडून थोडं मारणार, ह्या साईडून थोडं मारणार, थोडंसं खालून हलकत मारणार. ओके ओके, थोडंसं झालं ॲडजस्ट. आता मूटूलवरती जाणार, त्या लेअरला सिलेक्ट करायचं भावानू, फिल्टरवरती जायचं आहे, ब्लरवरती जायचं आहे, आणि ब्लरवरती गेल्यानंतर तुम्हाला गॅशन ब्लर घ्यायचं आहे. लेब हे झाले, थोडंसं कमी घ्यायचं बघा कसं आहे, काय बोलताय फक्त सांगा, कमेंटमध्ये सांगा कसं केलं आपण. आता तुम्ही बोलणार काय उठून दिसणार टेक्स्ट काय नाही, सांगतो भावा सांगतो. आता ती लेअर आणि खालची लेअर आपल्याला एक ग्रुप करायचं आहे, ठीक आहे? ग्रुप केल्यानंतर तुम्हाला राईट क्लिक करायचं आहे, ब्लेंडिंग ऑप्शनवरती जायचं आहे. ब्लेंडिंग ऑप्शनवरती तुम्हाला मी सर्व सेटिंग करून ठेवले, सेटिंग माझे फक्त कॉपी करा, बेल अँड एम्बसीजचे सेटिंग माझे कॉपी करा, ठीक आहे? आणि मग त्यानंतर माझे आणि हा जो ऑरेंज कलर टेन्शन घ्यायचं नाही, तो मागून उचलायचा बॅकग्राऊंडवरून, ठीक आहे? आणि मागून उचलायचा, आणि हे काय ब्लॅकच ठेवायचा, आणि स्क्रीन आणि मल्टिपल ठेवायचा. आणि नंतर तुम्हाला जायचं इनर ग्लोवरती, सेटिंग कॉपी करून घ्या भावानू, सर्व करून ठेवले तुमच्यासाठी, सर्व फक्त तुम्हाला इथलं तिथं टाकायचं आहे. मग तुमची थोडी त्यात क्रिएटिव्हिटी लावू शकताय, काय पण करू शकताय. मग त्यानंतर तुम्हाला तर भावायचं जायचं आहे ड्रॉप शॅडोवरती. ड्रॉप शॅडोवरती गेल्यानंतर भावानू एकदम कसं बघा, सेटिंग बघा सर्व. आता ओके करतो आणि तुम्ही टेक्स्ट सांगा काय बोलताय, काय बोलताय, आहे का इज्जत आहे का नाही सांगा, इज्जत आहे का नाही कमेंटमध्ये सांगा फक्त. आणि भावानी व्हिडिओ व्हायरल झाली पाहिजे, काय व्हिडिओ झमकाच व्हायरल झाली पाहिजे. आता त्यानंतर भावानू तुम्हाला आपण शुभेच्छुकचे की PNG दिले, तर शुभेच्छुकची PNG आप तिथे ॲड करून घ्यायचे. आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, काय एकदम ट्रक भरून शुभेच्छा. आता थोडंसं मी प्रॉपरली ॲडजस्ट करून घेतो भावानू, ठीक आहे? माझ्या पद्धतीने मला इथे पाहिजे, मी इथे एकदम पटपट झूम करून एकदम ॲडजस्ट करून घेतो. इथे मला आता हे पाहिजे होती टेक्स्टची PNG माझी, ती कोटची PNG ती पण मी इथे ॲड करून घेतल्या. तुम्ही तुमच्या पद्धतीने कोटची PNG ॲड करून घेऊ शकता भावानू, काय विषय नाही. आता कोटच्या PNGला भावानू कसं करायचं आहे, कोटची PNG मला ते मिक्स करायची, त्याच्यावरती पण आपल्याला लेअर क्रिएट करायची आहे. राईट क्लिपिंग टू मास्क करायचं आहे, क्रिएट त्या झाल्यानंतर आपल्याला ब्रश टूलवरती जायचं आहे. ब्राऊन कलर मारायचा आहे, कुठला भावानू, ब्राऊन विषय येत नाही, डार्क ब्राऊन झालं मिक्स, यत्र एकदम कडक झाले भावानू, काय विषय नाही. ह्याचा आणि खालच्या लेअरचा एक ग्रुप बनवून टाका, झालं. आता भावानू कसं सीन आहे, आता तुमच्या पद्धतीने तुम्हाला प्रॉपर जसं वाटते त्या पद्धतीने फोटो छोटा करून मोठा करून थोडंसं ॲडजस्टमेंट तुमच्या हिशोबाने तुम्ही करू शकताय, त्याचं काय टेन्शन नाही, ठीक आहे? आपल्या पद्धतीने कसं काय ॲडजस्ट करायचं तुम्ही बघून घ्या. तुम्हाला वाटते फोटो छोटा करायचा करा, फोटो मोठं करायचा करा, कसं तुमच्या पद्धतीने करता. आपण कसं डिझाईन आणि क्रिएटिव्हिटी तुम्हाला सांगितल्या आणि थोडं मटेरियल दिलं थोडंफार, ठीक आहे? आता इथे मी कसं सीन करतो, जरा माझं फोटो ॲडजस्टमेंट माझ्या हिशोबाने करून घेतो मी, म्हणजे कसं मला थोडंसं बरं वाटतं, मला थोडा वेळ फोटो लहान करायचा होता, मी माझ्या ह्याच्यापणी फोटो लहान करून घेतला आहे, ठीक आहे भावानू?
आता भाऊनू काय टिक करून घेतो मी इथे, माझं ऑल राईट झालं आहे, फक्त डिझाईन सांगा कशी झालेली आहे. आता तुम्हाला मी सांगणार होतो, थोडंसं मिक्स करायचं आपल्याला, ठीक आहे, थोडंसं खालचं हे आपल्याला मिक्स करायचं. मग आपल्याला आता काहीतरी जुगाड केला पाहिजे. आता जी खालची शुभेच्छुक प्लेट आहे ना, तिकडे आपण एक मारणार आहे स्मोक इफेक्ट, स्मोक इफेक्ट मारणार आहे. मग आता कसं करूया, काय करूया, मग आता विषय काय करायचा. आता आपल्याला जायचं आहे त्या लेअरवरती क्लिक, लेअरवरती क्लिक करायचं आहे. अरे त्याच्यावर तुम्हाला एक ह्यातलं हे सांगून घेतो भाऊनू, कसा विषय काय काय PNG थोडं घोळ होतो आहे, तेवढं ॲडजस्ट करून घ्या, बाकीचं मटेरियल तर आपण दिलंच आहे. आता मग जातो आपण त्या शुभेच्छुकच्या प्लेटवरती. कुठे गेली ती प्लेट, एक सेकंड भाऊनू शोधा. प्लेट 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 प्लेट, हां हे लॉक करून घ्या, हे पण खालचं लॉक करून घ्या. बरोबर, थोडंसं ॲडजस्ट करतो, थांबा, हे थोडं ॲडजस्ट करून झालं आहे. बरोबर, ओके ओकेच ना, थोडा लॉक करून घ्या. खालची प्लेट कुठली आपली. आता भावानू मला एकसाथ मूव करायचं आहे, हे थोडंसं मला ॲडजस्ट करायचं आहे ह्या साईडला. तुम्ही आता ही प्लेट आणि हे आपलं कंट्रोल दाबून ना भावानू, तुम्ही एकसाथ दोन तीन लेअर सिलेक्ट करू शकताय. आता मी ठीक आहे झालं, ओके एक एक सेकंड भावन, थोडं थोडंसं ॲडजस्टमेंट करून घेऊया. ओके प्रॉपरली कसं ॲडजस्ट झाली कसं, नंतर ना एक दोन आणि तिसरी लेअर आपण एकदम प्रॉपरली सिलेक्ट करून घेऊया. हां कसं, थांबा भाऊनू, खालची प्लेट सिलेक्ट करायची राहिल्या. हां आत्ता कसं प्रॉपर, हां आत्ता कसं एकदम पद्धतशीर, हो पद्धतशीर सिलेक्शन झाले, पद्धतशीर ॲडजस्ट झाले, एकदम कडक कडक ॲडजस्टमेंट झाले, एकदम कडक ॲडजस्टमेंट झाले. ओके झाल्यानंतर ना आता आपल्याला काय करायचं आहे, खाली एक स्मोक मारून घ्यायचा आहे. स्मोक मारण्यासाठी तुम्हाला सांगतो भाऊनू काय करायचं, त्या लेअरवरती करायचं आहे. बघा ही शुभेच्छुकची लेअर आहे का नाही, शुभेच्छुक प्लेटची लेअर, त्याच्या खालच्या लेअरवरती जायचं आपल्याला. मग आपण काय करायचं, त्याच्या खालची लेअर कोणती बघायची, म्हणजे हो फोटो, पुढचा फोटो, बरोबर, त्या पुढच्या फोटोवर क्लिक करायचा आपल्याला. पुढच्या फोटोवरती क्लिक करतो मी. आता पुढचा फोटो खाली खाली, हां पुढचा फोटो, ठीक आहे. आता ह्याच्यावरती प्लस लेअर दाबली की ह्याच्यावरती लेअर आणि आणि शुभेच्छुकच्या प्लेटच्या खालती. ब्रश टूलवरती जायचं आहे, कलर उचलायचा आहे, बॅकग्राऊंडचा कलर उचलायचा आहे, बॅकग्राऊंडचा, ठीक आहे. इथं मारायचं आहे बघा. तुम्ही बोलणार भावा हे काय विचित्र गेलास, अरे थांब भावा. आणि नंतर मूव टूलवरती जाऊन नंतर फिल्टरवरती जायचं आहे, ब्लरवरती जायचं आहे, गॅशन ब्लरवरती जायचं आहे. गॅशन ब्लरवरती गेल्यानंतर थोडंसं ब्लर वाढवून घ्यायचं आहे, ओके करून टाकायचं आहे. आणि नंतर इरेजर टूलवरती जायचं आहे, साईज वाढवून घ्यायचं आहे आणि हार्डनेस एकदम शून्य करून टाकायचं, एकदम शून्य हार्डनेस. साईज पण तुम्ही हवी तर कॉपी करू शकता काय विषय नाही. आणि नॉर्मल नॉर्मल एकदम नॉर्मल नॉर्मल मारायचा आहे ब्रश. काय बोलताय, नाद खोळा हो, नाद खोळा, एकदम कडक, एकदम कडक झाले, काय विषय नाही. आता त्यानंतर ना भाऊनू माझ्या हिशोबाने मी ते शुभेच्छुकची प्लेट ॲड करून घेतो, माझ्या मित्राचं नाव लिहून घेतो, तुम्ही पण तुमच्या ह्याच्यात लिहून घेऊ शकता नाव, ठीक आहे. कसं झालं आहे बॅनर कमेंटमध्ये सांगा, मटेरियल कसं आवडले सांगा, पासवर्ड पण तुम्हाला भेटला असेल, ठीक आहे. आणि असंच सपोर्ट दाखवा, ढीक प्रेम, येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, जबरदस्त व्हिडिओ घेऊन येतो. तुम्हाला बोलले आता मी कंटिन्यू येणार, बोलले भाऊनू येणार तर येणार, विषय नाही, ठीक आहे. ओम साईराम, भाऊनू भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, असंच सपोर्ट करत राहा, ढीक प्रेम, फक्त प्रज्वल ग्राफिक्स.